विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासाला 1991 नंतरच्या जगाच्या संदर्भातील प्रमुखतः काही परिणाम आपण काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये आपण प्रमुख्याने शीतयुद्धानंतर प्रामुख्याने जी शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय असं आपण प्रामुख्याने पाहिलं. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी जी दोन गटांमध्ये झालेली होती त्याच्यामध्ये सोव्हिएत रशिया आणि अमेरिका साम्यवादी स्वरूपाचा गट आणि भांडवलशाही स्वरूपाचा गट, जगाची विभागणी ती दोन गटांमध्ये झालेली प्रामुख्याने दुसरं 1991 नंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि शीतयुद्धाचा शेवट झाला, नव्या राष्ट्रांचा उदय झाला आणि सोव्हिएत युनियनमधून 15 राज्य ही स्वतंत्र झाली. स्वयंनिर्णयाच्या तत्वांतर्गत ही राज्य स्वतंत्र झाली आणि आपण पाहिलं की पुन्हा एकदा जग एकध्रुवीय अशा स्वरूपाचं बनलं गेलं. अमेरिकेनं एकमेव ही महासत्ता बनली आणि ही महासत्ता प्रामुख्यानं अमेरिका ही महासत्ता बनली गेली. जग एकध्रुवीय बनलं, द्विध्रुवीयतेतून एकध्रुवीयतेकडे जगाची वाटचाल चालू झाली आणि 1990 मध्ये इराकनं कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर प्रामुख्यानं जो ताला लावला याचे पडसाद हे जागतिक स्तरावर उमटले गेले आणि संयुक्त राष्ट्रानं या प्रकरणाची दखल घेऊन त्या विरुद्ध इराक विरुद्धच्या कारवाईमध्ये पुढाकार घेत अमेरिकेनं एका बहुराष्ट्रीय सैन्याचं नेतृत्व केलं. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज एच बुश सिनियर यांनी यांच्या मते हा एक नैतिक विजय होता आणि या नव्या परिस्थितीला निवळ ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली आणि अमेरिकेच्या या कृतीला प्रामुख्याने जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएत रशिया, चीन, नाटो मधील काही सहभागी देश, त्याचबरोबर इस्रायल आणि युरोप अरब देशांमधील सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. प्रामुख्याने आपण हे पाहिल्यानंतर आपल्याला जी एक नवीन संकल्पना समोर येते ती मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. प्रामुख्याने पहा की राष्ट्रांचं विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमी शांततामय प्रक्रियेतून किंवा शांततामयच असतील असं नाही. कारण आपण पाहिलं की नवीन देशांची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये युगोस्लाव्हियामध्ये प्रामुख्याने बोस्निया किंवा हर्झेगोविनिया प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर, एरिस्टिया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष सुरू होता. हिंसेच्या या प्रसंगामध्ये मानवी हक्कांची होत असलेली पायमल्ली लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करत होती. लोकांमध्ये चिंतेचं वातावरण होत होतं. एक महत्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेनं प्रामुख्यानं या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला. शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यामधील कार्य आहे. शीतयुद्धोत्तर काळ संयुक्त राष्ट्र युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू ठेवतात. परंतु तेथे हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणं हे नसून भविष्यात अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणं, शांतता प्रस्थापित करणं, त्याचबरोबर पीडितांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणं हे आहे. याच कारणासाठी संयुक्त राष्ट्रानं कंबोडिया, सोमालिया, युगोस्लाविया या देशांमध्ये सुद्धा हस्तक्षेप केला. मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळं मानवतावादी हस्तक्षेप हा या मानवी हक्काच्या नवीन संकल्पनेचा उदय हे प्रामुख्याने झाला. आणि 1990 हे प्रामुख्याने हे शतक किंवा हे दशक मानवता हे दशक मानवतावादी हस्तक्षेपाचा काळ किंवा मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ असं म्हणावं लागेल. प्रामुख्याने आपण पाहतो की संयुक्त राष्ट्र संघटनेकडं स्वतःच असं सैन्य नसतं, मात्र सभासद राष्ट्रांकडून प्रामुख्याने जागतिक स्तरावर शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या
सदस्य देशांच्या स्वतःच्या सैन्यातून एक शांती सेनेची स्थापना केली गेली आणि या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक असं म्हटलं जातं. बऱ्याचदा शस्त्रसंधी लागू असताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिफारसीनुसार संघर्ष प्रवण किंवा युद्ध क्षेत्रामध्ये शांतता रक्षण दलांना प्राचारण करत असत. आज आपण पाहतो की हे 90 जे दशक आहे या दशकामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. कारण या शीतोत्तर काळातील जे मानवी हक्क होते त्या मानवी हक्काची ज्यावेळेला पायमल्य होत होती त्यावेळेला मानवी हक्काच्या पायमल्य होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघानं प्रामुख्याने पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. 1990 पासून अनेक देशांनी मानवी हक्कासंदर्भातील 6 अनुष्ठान आणि करारांना मंजुरी दिली. ज्या जवळजवळ 170 देशांनी त्यांना येथे पार पडलेल्या 1993 जागतिक मानवी हक्क परिषदेमध्ये सहभाग नोंदवला आणि या परिषदेमध्ये त्यांनी मानवी हक्क संरक्षणाबाबत आपल्या जबाबदारीची पुन्हा एकदा पुष्टी केलेली आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्ताचे कार्यालय अस्तित्वात आलं. त्याचं मुख्य कार्यालय संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काशी निगडीत कार्यक्रमामध्ये समन्वय साधणं, मानवी हक्काप्रती सार्वत्रिक आदर प्रस्थापित करणं हे होय. आज आपण भारतामध्ये पाहतो की 1993 मानवी हक्क संरक्षण राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत मानवी हक्काची पायमल्य रोखण्यासाठी प्रामुख्याने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावर सुद्धा आपण पाहतो की मानवी हक्काची राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे की जेणेकरून व्यक्तीला व्यक्तीच्या मानवी हक्काचं संरक्षण व्हावं. आणि संयुक्त राष्ट्र संघ आज जगातील कोणत्याही राष्ट्रामध्ये जर मानवी हक्काचं पायमल्य होत असेल तर त्याकडं लक्ष वेधण्याचं प्रामुख्याने काम करत असतं. आज 90 दशकामध्ये मानवी हक्काच्या संबंधी विचार प्रसारित करण्यात आले. बिगर सरकारी संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, त्याचबरोबर मेडिसिन सायन्स फ्रंटियर किंवा ॲक्मॉ या संस्था थेट युद्ध क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कार्यरत आहेत. या संस्था मानवी हक्काबाबत मोहीम राबवून मानवी हक्क करार त्याचबरोबर मानवतावादी कायद्याचं पालन करण्याचा प्रसार प्रामुख्याने करत असलेले आपल्याला दिसतात. आज भारतानं सुद्धा मानवी हक्काच्या कार्यामध्ये प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यामध्ये भारतानं सुद्धा आज मोलाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसते. की संयुक्त राष्ट्र संघाच्या कंबोड येथील संक्रमण प्राधिकरण की संयुक्त राष्ट्राच्या कंबोड येथील संक्रमण प्राधिकरण फेब्रुवारी 1992 ते 1993 या काळामध्ये कंबोडियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा शांतता राखण्यासाठी मानवी हक्काशी प्रति आदर निर्माण करण्यासाठी भारतातर्फे सैन्य आणि पोलीस दल हे प्रामुख्याने पाठवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखणं, मुक्त आणि खुल्या वातावरणामध्ये न्याय अशा स्वरूपात निवडणुका घेणं, निवडणुकांचं आयोजन करणं, नागरी प्रशासन ही कार्य प्रामुख्याने त्या काळामध्ये प्रामुख्याने हातात घेतलेली होती. संक्रमण काळामध्ये कंबोडियन निर्वासितांचं प्रत्यावर्तन त्याचबरोबर पुनर्वसन करण्यामध्ये देखील भारतानं महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्याचबरोबर सोमालियामध्ये जो संघर्ष झाला सोमालियातील मोहिमेमध्ये सुद्धा भारतानं 1993 मार्च 1993 ते डिसेंबर 1994 मध्ये सोमालियातील प्रामुख्याने संयुक्त राष्ट्राच्या अभियानामध्ये भारतानं आपला सहभाग हा नोंदवलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील भारतीय तुकडीनं यशस्वीरित्या मानवतावादी मदत पुरवण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विहिरी खोदल्या, शाळा मंदिरी मशिदी बांधल्या, फिरते दवाखाने, त्याचबरोबर मदत शिबिराद्वारे वैद्यकीय त्याचबरोबर पशुवैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. त्याचबरोबर हजारो निर्वासितांचं पुनर्वसन करून त्यांच्या प्रत्यावरणास सहाय्य केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पहा की 1991 नंतरचं जे जग आपण पाहतोय की त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या काळातील ज्या घटना आहेत किंवा घडामोडींचा आढावा घेताना आपण प्रामुख्याने त्याचे परिणाम आपण पाहतोय की मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतरची जी संकल्पना आहे ती प्रामुख्याने म्हणजे दहशतवाद.
आता दहशतवादाचा अर्थ की एकाला मारा आणि अनेकांना भयभीत करा म्हणजे पहा की एकाला मारल्यानंतर संपूर्ण जनता ही भयभीत होत असते दहशतवादाचं स्वरूप हे अलीकडच्या काळामध्ये बदलत चाललेलं आपण आलंय आज जगातील कोणतेही राष्ट्र असं नाही की जे दहशतवादापासून अलिप्त नाही आज प्रत्येक राष्ट्रामध्ये दहशतवादी कृत्य होताना आपल्याला दिसत पण हे दहशतवादाचं जे स्वरूप आहे ते प्रामुख्याने 1991 नंतर प्रामुख्याने बदलत गेलेलं आपल्याला दिसत 11 सप्टेंबर किंवा 9/11 हल्ला असं आपण प्रामुख्याने म्हणतो दहशतवाद म्हणजे नेमकं काय की जर तसं पाहिलं तर दहशतवादाची ही संकल्पना तशी जुनी आहे म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे की एकाला मारा आणि अनेकांना भयभीत करा दहशतवादाचं स्वरूप किंवा दहशतवादाचं एक नवं स्वरूप जगासमोर आलेलं आहे समाजात भीती निर्माण करून राजकीय धार्मिक वैचारिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतून चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला घात म्हणजे दहशतवाद होय दहशतवाद म्हणजे प्रामुख्याने आपण पाहिलं की समाजात भीती निर्माण करून राजकीय धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतून चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला घात म्हणजे दहशतवाद साधारणपणे दहशतवादी किंवा दहशतवाद्यांचा जो उद्देश असतो तो म्हणजे सहकारी संस्था किंवा अधिकारी यांना प्रामुख्याने लक्ष्य केलं जातं 1972 मध्ये मुनिक मुनिक या येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर जो पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी केलेला जो हल्ला होता ते आधुनिक दहशतवादाचं एक पहिलं उदाहरण म्हणता येईल 9/11 जो हल्ला आहे सप्टेंबर प्रामुख्याने आपण म्हणतो की 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन मधील डीसी पेंटागॉन हे जे हल्ले आहे हे हल्ले प्रामुख्याने एक नव्या स्वरूपाचं किंवा दहशतवादाचं एक नवं प्रामुख्याने जगापुढे आलेलं आपल्याला दिसत अल कायदा या संघटनेनं हा दहशतवाद घडवून आणला आणि या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू एच बुश यांनी दहशतवाद विरोधी लढाई ही लष्करी मोहीम ऐकली आणि अफगाणिस्तान युद्ध 2003 किंवा इराक युद्ध 2003 सॉरी अफगाणिस्तान युद्ध 2001 आणि त्याचबरोबर इराक युद्ध 2003 हे याच लढाईचा भाग होता अमेरिकी पुरस्कृत या सैनिकी आक्रमणाला ब्रिटन तुर्कस्तान जर्मनी इटली नेदरलँड फ्रान्स पोलंड या देशांनी पाठिंबा दिला दहशतवादी संघटनांचा उद्देश हा प्रामुख्याने जो आपली जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट सफल करून घेणं किंवा साध्य करून घेणं या दृष्टिकोनातून त्या दहशतवादी संघटना प्रामुख्याने काही वेळेला कार्यरत त्याचबरोबर दहशतवादाचा काही उद्देश फुटीरतावादी सुद्धा असू शकतो आज दहशतवादांचं प्रामुख्याने आपण पाहतो की काही वेळेला सॉफ्ट कॉर्नर पाहिला जातो साधी लक्ष ठेवली जातात तर काही वेळेला मोठी लक्ष मग त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहतो की काही वेळेला दहशतवादी संघटना विमान अपहरण बॉम्बस्फोट राजकीय नेत्यांची हत्या अशा मार्गांचा वापर हे प्रामुख्याने करू लागले राजकीय नेत्यांची हत्या
करून प्रामुख्याने किंवा त्यांना उनीस ठेवून त्यांचा अपहरण करून आपल्या मागण्या काहीला या दहशतवादी संघटना प्रामुख्याने मान्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पारंपरिक स्वरूपाचा दहशतवाद हा केवळ सरकारी संस्थांना लक्ष्य करत होता. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहाच्या हक्कासाठी सुद्धा लढत असलेल्या कोणाला दिसतात. दहशतवादी कारवायांचा अनेकदा अलगतावादी चळवळीशी संबंध येतो. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवाद निर्माण झालेला आहे तो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असलेला आपल्याला दिसतो. दहशतवादाचे अनेक प्रकार आहेत, राज्य पुरस्कृत, आंतरराष्ट्रीय किंवा धार्मिक स्वरूपाचा दहशतवाद. आज जगातील कोणतंही राष्ट्र असं नाही की जे दहशतवादापासून अलिप्त नाही. आधुनिक दहशतवाद हा अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतोय. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहासाठी लढत नाही, तर दहशतवादी संघटना त्या अमूर्त स्वरूपाच्या आहेत. म्हणजे पहा, अमूर्त याचा अर्थ काय की त्यांना कोणत्याही स्वरूपाचा सेवट. आज आपण पाहतोय की अनेक संघटना आहेत की मग दहशतवादी म्हणून भारतामध्ये सुद्धा आज काही संघटना काय पुरस्कृत असलेल्या किंवा लष्करे तोयबा असेल किंवा आता प्रामुख्याने बंदी घातलेली सिमी संघटना असेल दहशतवादी संघटना. आणि या दहशतवादी संघटना प्रामुख्याने धार्मिक स्वरूपाची किंवा त्याचबरोबर ध्येय साध्य करण्यासाठी प्रामुख्याने ध्येय साध्य करण्यासाठी प्रामुख्याने अमूर्त स्वरूपाचा त्यांचा हा लढा असतो. 9/11 हल्ल्यानंतर त्याच्याची साधर्म्य असलेले जे हल्ले प्रामुख्याने 2002 साली बाली या ठिकाणी झालेला हल्ला असेल किंवा 2005 मध्ये लंडन या ठिकाणी झालेला हल्ला असेल किंवा आम्ही 2008 मुंबई हल्ला असेल हे प्रामुख्याने. आणि त्यामुळं जर पाहिलं तसं पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये दहशतवाद ही एक नवी संकल्पना ही आज समोर आलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आज पुढचा जो आपण मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे ही बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकता वाद. आज आपण पाहिलं की सुरुवातीला आपण पाहिलं की प्रामुख्याने की शीतयुद्धाचा शेवट झाला, अनेक नव्या राष्ट्रांचा उदय झाला. पुन्हा आपण पाहतो की पुन्हा एकदा द्विध्रुवीयता संपुष्टात येऊन एक ध्रुवीयता समोर आलेली आपल्याला दिसते आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता बनलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर प्रामुख्याने आपण पाहिलं की मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप ही सुद्धा नवीन संकल्पना समोर आलेली आहे. दहशतवाद ही तशी जुनी संकल्पना आहे, पण मात्र 1972 जे मुनिक हल्ला झाला की प्रामुख्याने आपण पाहिलं की इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्याच्यातून प्रामुख्याने आपण पाहतो की एक नवीन अशा स्वरूपाचा हा प्रवाह किंवा नवीन अशी संकल्पना समोर आलेली आपल्याला दिसते. आज जग हे बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत असलेलं आपल्याला दिसतो. आता बहुध्रुवीयता म्हणजे काय किंवा त्याचबरोबर प्रादेशिक प्रादेशिकतावाद शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली आणि या काळात प्रामुख्याने अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हतं. त्यामुळं ती एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकवण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाही. कारण जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय जो हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर आपण परवा पाहिलेलं आहे.
हार्ड पावर आणि त्याचबरोबर सॉफ्ट पावर. आता हार्ड पावर आणि सॉफ्ट पावर की हार्ड पावर म्हणजे काय तर देशांवर निर्णय लागणं किंवा त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रामुख्याने दबावाचं तंत्र वापरणं. त्या हार्ड पावर मध्ये प्रामुख्याने काही वेळा आर्थिक निर्बंध किंवा लष्करी बळ याचा सुद्धा वापर केला जातो. तर सॉफ्ट पावर मध्ये की देशात प्रामुख्याने आपण पाहतो की देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येत असलेले आपल्याला दिसतात. अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आव्हान दिले गेलेले आहे आणि या आव्हानामध्ये प्रामुख्याने उदाहरणार्थ युरोपियन युनियन जे आपण गेल्या वर्षी आपण पाहिलं की युरोपियन युनियनचं जे सामूहिक चलन आहे ते म्हणजे युरो. म्हणजे आज जगातील बरेच राष्ट्र आज प्रामुख्याने आपण पाहतो की ही एकत्र आलेली आपल्याला दिसतात आणि प्रादेशिक वाद किंवा प्रादेशिकता वाद हा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेलं दिसतं. चीन आणि जपान या पाठोपाठच भारतामुळे सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाचा प्रभाव हा वाढलेला दिसतो. रशियाचे लष्करी शक्ती म्हणून झालेलं पुनस्थान किंवा नव्या प्रादेशिक संघटनांचं वाढतं महत्व यामुळं एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचं बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतर झालेलं आपण की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी दोन गटांमध्ये एक साम्यवादी स्वरूपाचा गट आणि एक भांडवलशाही स्वरूपाचा गट. 1939 ते 1945 हे दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी या दोन गटांमध्ये झाली. एक साम्यवादी स्वरूपाचा गट आणि एक भांडवलशाही स्वरूपाचा गट. दोन्ही सत्ता गटामध्ये युद्ध न होता युद्धासारखी स्थिती झाली त्याला आपण कोल्ड वॉर असं आपण म्हणतो. शीतयुद्ध काळामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की शीतयुद्धाचा शेवट झाला आणि नव्या राष्ट्रांचा जन्म. 1991 मध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं 1989 मध्ये बर्लिनची भिंत पाडली गेली आणि सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर प्रामुख्याने आपण पाहतो की जगाची विभागणी ही एकध्रुवीयतेकडं वाटचाल करत असलेली आपल्याला दिसते.